रोजी पुणे स्टेशनवर येणारे चेन्नई मेल यामध्ये दोन लो प्रोफाईल संशयित इसम अवैध मालमत्ता घेऊन येत असल्याबाबतची गुप्त बातमीदारामार्फत बातमी आमचे पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर जे घातपात विरोधी पथकाचे पोलीस हवालदार लाखे यांनी स्टाफ यांना बातमीची शहानिशा करण्याकरता सांगितले असता त्यांनी बातमीची शहानिशा केली असता दोन संशयित इसम मिळाले आणि त्या दोन संशयित इसमांच्या हालचालीही अत्यंत संशयास्पद असल्याची खात्री झाल्याने त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांच्याकडे 2 किलो 900 ग्राम सोनं प्राप्त झालं. त्याबद्दल ते त्यांच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं, उडवाडीचे उत्तर देत होते. सदर मालमत्ता ही 1.5 कोटी असल्याने सदर मालमत्तेबाबत त्यांना अधिक विचारपूस करता त्यांना काहीही स्पष्टीकरण देता आलेले नाही आणि त्याच्याबाबत त्यांच्याकडे कुठल्याही पावत्या वगैरे नव्हत्या. म्हणून संशय अधिक बळावल्याने नमूद मालमत्ता ही CRPC 102 अन्वये संशयास्पद परिस्थितीमध्ये जप्त करून पंचनामा केला आणि ती मालमत्ता बाबत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवलेलं आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याबद्दल उचित कारवाई करत आहेत आणि आम्हीही पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे.